जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी स्वप्नाली राऊत जागर जनस्थानच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत येणार दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा नाशिक मध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये शिवनाथ फापाडे असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे फापाडे शहापूर आगारात कामाला होते गेल्या 8 वर्षांपासून फापाडे एसटी महामंडळात ड्रायव्हर म्हणून काम करत होते गेल्या 4 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे विलीनीकरण व्हावं ही फापाडे यांची इच्छा होती मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यात ड्युटी नसल्याने आर्थिक संकट सुद्धा होतं पत्नी आणि 3 मुलांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलंय या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तांवर धाड टाकून 11 प्लॉट जप्त केले आहेत बाजारपेठेत या सदनिकांची किंमत 6.5 कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जातोय हे फ्लॅट श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आहेत श्रीधर या कंपनीचे संचालक आहेत या कारवाईने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान मुंबई कोरोना नंतर आता दिवसेंदिवस सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसायला सुरुवात झाली आहे दररोज कुठल्या ना कुठल्या वस्तूंच्या भावात वाढ होताना दिसते आता पेट्रोलच्याही भावात 2 रुपयांनी वाढ झाली आहे कोरोना महामारीच्या आर्थिक संकटाचा परिणाम प्रत्येक नागरिकावर होताना दिसतोय त्याचबरोबर अनेक नागरिकही कोरोना काळात बेरोजगार झाले त्यामुळे नागरिकांवर आता आर्थिक संकट ओढावले केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या गोंधळामुळे इंधन दरवाढ झाली आहे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधनाचे दर जास्त आहे का असाही प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे इंधन दरवाढीसह राज्य सरकारने प्रत्येक गोष्टींचे दर वाढल्याने ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागतोय त्याचबरोबर पेट्रोलचेही दर दिवसेंदिवस वाढत आहेत पण टॅक्सेशन जे आहेत ते आपल्या गव्हर्नमेंटचे आहेत त्याबद्दल गव्हर्नमेंटने थोडा विचार करावा त्याचे टॅक्सेशन कमी केलं तर किमती खाली होतील आणि आज भरपूर ठिकाणी आपल्यापेक्षा कमी भावात पेट्रोल विकलं जातोय भारतातच या बाबतीत राज्य शासनाने जेवढं त्यांना कर कमी करता येईल केंद्राचं तर ठीक आहे राज्य शासनाने त्याचा कर जो आहे तो कमी करावा आणि त्याला GST मध्ये आणावं पेट्रोलला बुधवारी पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ लागू करण्यात आली अगोदर 110 रुपये लिटर पेट्रोल होते मात्र आता त्याचा दर 112 रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचलाय तसेच डिझेलचे दर 2.5 रुपयांनी वाढलेत या बातमीचा आढावा घेतलाय जागर जनस्थानचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी खरं तर दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत आहे त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना झळ खिशाला पडतेच आहे मात्र आजचा भाव पेट्रोलचा 2 रुपयांनी वाढ झालेली त्याचबरोबर डिझेलचा 2.5 रुपयांनी वाढ झालेली खरं तर डिझेलचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो तो ट्रान्सपोर्टमध्ये जास्त केला जातो त्याचबरोबर शेतकऱ्यांवर ट्रॅक्टर वगैरे असो त्याच्यामध्ये देखील डिझेलचा वापर केला जातो खरं तर याकडे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो कुठंतरी पेट्रोल किंवा डिझेल हे कमी करण्यासाठी कुठंतरी हा निर्णय घ्यावा त्यामुळे कुठेतरी ग्राहकांच्या खिशाला दिवसेंदिवस हे झळ पडणार नाही जागर जनसंघसाठी प्रकाश दुर्वे नाशिक मध्ये उभारण्यात येणारा उड्डाण पूल खरंच गरजेचा आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत एकही झाड न तोडता उड्डाण पूल उभं राहणं शक्य नाही त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा पर्यावरण प्रेमी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते नाशिक शहरातील उंटवाडी उड्डाण पुलाची रचना बदलण्याचे आदेश खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले या प्रकरणी उच्च न्यायालयात 2 याचिका प्रलंबित आहेत तरीही साऱ्यांच्या हातावर तुरी देऊन
महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने सिटी सेंटर ते त्रिमूर्ती चौक दरम्यान उड्डाण पुलाच्या कामासाठी सुधारित कार्यारंभ आदेश दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे 16 मार्च रोजी उद्यान विभागाच्या केवळ 4 ओळींचा अभिप्राय आल्यानंतर 17 मार्च रोजी घाईघाईत ही मान्यता देण्यात आली. त्यामुळे पर्यावरण प्रेमींची एक प्रकारे घोर फसवणूक झाली आहे. या उड्डाण पुलासाठी 580 झाडे तोडावी लागणार आहेत. त्यात 60 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली चिंच, नारळ, शेवगा, कडुनिंबाचे झाडेही आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा उड्डाण पुलाच्या प्रश्नावरून पर्यावरण प्रेमी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. ऐन रंगपंचमीच्या दिवशी सातपूर अंबड लिंक रोड चिंचोली फाटा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे. या पाईपलाईन मधून लाखो लिटर पाणी वाया गेलंय. ऐन रंगपंचमीच्या दिवशी सातपूर अंबड लिंक रोड चिंचोली फाटा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली. या पाईपलाईन मधून लाखो लिटर पाणी हे वाया गेले. त्यावेळी ते पाणी रस्त्यावर येत असल्याने मोटरसायकलवर ये जा करणारे लोक मात्र पाण्याच्या फवाऱ्याने ओले झाले. रंगपंचमीच्या दिवशी पाईपलाईन फुटल्याने शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात आलेल्या भीषण चक्रीवादळाचा हजारो लोकांना फटका बसलाय. या वादळाचे परिणाम पुढच्या 24 तासांपर्यंत जाणवू शकतात असा इशाराही तिथल्या आपत्कालीन विभागाने दिलाय. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात असलेल्या भीषण चक्रीवादळाचा हजारो लोकांना फटका बसलाय. या वादळाचे परिणाम पुढील 24 तासांपर्यंत जाणवू शकतात असा इशारा तेथील आपत्कालीन विभागाने दिलाय. टेक्सासमध्ये असलेल्या चक्रीवादळामुळे तब्बल 54,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय. हे 30 वर्षातील सर्वात भयंकर वादळ असल्याचंही सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील अनेक घटकांनी आपल्या परीने योगदान दिलं. हाच स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आज 23 मार्च, आजच 1931 साली भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ब्रिटिशांनी फासावर लटकावले होते. भगतसिंग स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक होते. विद्यार्थी दशेतच त्यांनी देशाला वाहून घेण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं. आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची शपथ त्यांनी त्याच वेळी घेतली होती. यासाठी आधी हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट या संस्थेत ते सहभागी झाले होते. त्यानंतर 1925 साली संघटितरित्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, पटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास यांचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजीवन भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली. सायमन कमिशनचा निषेध करताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लाला लजपतराय यांच्या डोक्यात लाठी घातली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. तसंच ब्रिटिशांच्या 2 अन्यायकारी कायद्याच्या विरोधात बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकले. या आणि इतर आरोपांची शिक्षा म्हणून भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भगतसिंग अवघ्या 23व्या वर्षी देशासाठी फासावर गेले. त्यांच्या स्मृतीनिमित्त आज देशात शहीद दिन साजरा केला जातो. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. या बातमीबरोबरच घेणार एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर,
सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता प्राणादय हिलिंग ट्री फर्स्ट फ्लोर आनंद कुंज अपार्टमेंट अपोजिट शंकराचार्य न्यास नियर ओल्ड गंगापुर नाका गंगापुर रोड नाशिक. मोबाइल 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा औद्योगिक सेवा वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था बॅक टीम सपोर्ट वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ ट्रेन वायझरी युनिट मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट साधू वासवानी मार्ग कोलाराम कॉलनी नाशिक 422-0002 दूरध्वनी 02-5352-31-5552 गणेश 7218-65600. पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या. करूड से करियर अकॅडमी वैशिष्ट्य अमुसे हो खास भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल पोलीस भरती सिलेक्शन तिथे होते रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होते भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंखांचे दारू बंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण शिक्षक सर्व सुविधा अनराहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे अशी मारा आयुष्याचे सोन करा अशी मारा आयुष्याचे सोन करा भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंखांचे प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी योगा व रिहॅबिटेशन केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता प्राणादय हिलिंग ट्री फर्स्ट फ्लोर आनंद कुंज अपार्टमेंट अपोजिट शंकराचार्य न्यास नियर ओल्ड गंगापुर नाका गंगापुर रोड नाशिक. मोबाइल 8010179220. नमस्कार ब्रेक नंतर आपलं स्वागत.
26 मार्च पासून आयपीएलचा 15वा सीझन सुरू होतोय. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 26 मार्च पासून आयपीएलचा 15वा सीझन सुरू होतोय. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. असे म्हटले जाते की T20 क्रिकेट हे युवा खेळाडूंचा फॉर्मॅट आहे, परंतु अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरून दिसून येते की वयस्कर खेळाडू देखील जोरदारपणे क्रिकेटमध्ये जलवा दाखवण्याची क्षमता ठेवतात. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 40 वर्षांचा आहे, पण आजही त्याची गणना जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंमध्ये केली जाते. धोनीला घरी बनवलेले जेवण आवडते, तो चरबीयुक्त आहारांपासून दूर राहण्याला पसंती देतो. धोनी स्क्वॅट खेळून देखील स्वतःला फिट ठेवतो. ब्युरो रिपोर्ट, जागरजनस्थान न्यूज, मुंबई. रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरून जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्याच्या वडांगळी गावात अनेक वर्षांपासून चालत आली आहे. काय आहे या परंपरेमागचा हेतू पाहूयात. आपल्या देशात अनेक पद्धतीने सण समारंभ हे साजरे केले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठीही आपले सण समारंभ विशेष ठरत असतात, कारण प्रदेशानुसार आणि गावानुसार विविध पद्धतीने सण साजरे करण्याची पद्धत आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावातही रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची पद्धत आहे. मात्र या गावाच्या रंगपंचमी साजरी करण्याच्या पद्धतीमुळे हे गाव प्रसिद्ध आहे. वडांगळी गावात रंगपंचमीच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा यावर्षीही राखली गेली आहे. गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मांडोळ्या, गळ्यात चपलांचा हार या प्रकारे सजवून संपूर्ण गावातून जावयाची मिरवणूक काढण्यात येते. गाढवावर बसवून मिरवणूक काढल्यानंतर खरा मानाचा कार्यक्रम होतो. गाढवावरून मिरवणूक काढल्यानंतर जावई बापूंना आंघोळ घालून नवीन कपडेही देण्यात येतात. चांगला पाऊस पडावा यासाठी ही परंपरा राखली गेली आहे. अशी आगळी वेगळी रंगपंचमी नक्कीच अख्ख्या महाराष्ट्रात साजरी होत नसेल. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळे, सिन्नर. पैसे, सोनं, गाडी किंवा किमती वस्तू चोरीला गेल्याच्या घटना आपण कायम बघत असतो, मात्र मनमाड शहरात चक्का मोतारी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या 14-15 मोतार्यांपैकी सोनार गल्लीत असलेली एक मोतारी रातोरात गायब करण्यात आली. कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सरकारी मालमत्तेची तोडफोड करण्यात आली असून पालिका प्रशासन करतय तरी काय असा सवाल सामान्य नागरिकांना पडलाय. आपल्या मनमाड शहरामध्ये पहिलेच मोतार्याची कमतरता आहे. तर काल रात्री आपल्या सराफ बाजारातील मोतारी काही लोकांनी किंवा कोणी मिळून ती तोडून टाकली, तर आपल्या नगरपालिकेंनी लवकरात लवकर त्याची त्यांच्यावर कारवाई करावी आणि लवकरात लवकर मोतारीची सोय करावी. जागर जनसंघसाठी अमीन शेख, मनमाड. मालेगाव मध्ये पूर्व वैमनस्यातून चक्क एका व्यक्तीचा हात तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगाव शहरातील पवारवाडी मेहवी नगर येथे पूर्व वैमनस्यातून दोन कुटुंबात बाचाबाची झाली. या भांडणांनी इतके टोक गाठले की भांडणातील एका व्यक्तीने समोरच्या व्यक्तीच्या मनगटावर चक्क शस्त्रास्त्राने वार करून त्याचा हात तोडलाय. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मालेगाव पोलीस त्याचा शोध घेत आहे. या अघोरी हल्ल्याने पोलीस देखील चक्रावून गेलेत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव. उत्सव प्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या येवल्या शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. रंगांची उधळण करत येवलेकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. उत्सव प्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या येवले शहरात रंगपंचमी ही उत्साहात साजरी झाली. रंगाची उधळण करत येवलेकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. शहराच्या विविध भागात लहान मुले, मुली, वृद्ध तसेच महिलांनी देखील रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेतला. शहरातील टिळक मैदान आणि दारुगुत्ता रोडवर होणारे रंगपंचमीचे पारंपरिक रंगाचे सामने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांपासून रद्द करण्यात आले होते, मात्र यंदा तरुणांनी रंगाच्या सामन्यांचा आनंद लुटला. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. नाशिक मध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवनाथ फापाडे असं हे एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. फापाडे शहापूर आगारात कामाला होते. गेल्या 8 वर्षांपासून फापाडे एसटी महामंडळात ड्रायव्हर म्हणून काम करत होते.
गेल्या 4 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. विलिनीकरण व्हावं ही फापाडे यांची इच्छा होती, मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यात ड्युटी नसल्याने आर्थिक संकट सुद्धा होतं. पत्नी आणि 3 मुलांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलंय. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तांवर धाड टाकून 11 प्लॉट जप्त केले आहेत. बाजारपेठेत या सदनिकांची किंमत 6.5 कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जातोय. हे फ्लॅट श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आहेत. श्रीधर या कंपनीचे संचालक आहेत. या कारवाईने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, मुंबई. कोरोना नंतर आता दिवसेंदिवस सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसायला सुरुवात झालीये. दररोज कुठल्या ना कुठल्या वस्तूंच्या भावात वाढ होताना दिसते. आता पेट्रोलच्याही भावात 2 रुपयांनी वाढ झालीये. कोरोना महामारीच्या आर्थिक संकटाचा परिणाम प्रत्येक नागरिकावर होताना दिसतोय. त्याचबरोबर अनेक नागरिकही कोरोना काळात बेरोजगार झाले, त्यामुळे नागरिकांवर आता आर्थिक संकट ओढावले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या गोंधळामुळे इंधन दरवाढ झाली आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधनाचे दर जास्त आहे का असाही प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. इंधन दरवाढीसह राज्य सरकारने प्रत्येक गोष्टींचे दर वाढल्याने ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागतोय. त्याचबरोबर पेट्रोलचेही दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पण टॅक्सेशन जे आहेत ते आपले गव्हर्नमेंटचे आहेत, त्याबद्दल गव्हर्नमेंटने थोडा विचार करावा. त्याचे टॅक्सेशन कमी केले तर किमती खाली होतील. आणि आज भरपूर ठिकाणी आपल्यापेक्षा कमी भावात पेट्रोल विकलं जातोय भारतातच. या बाबतीत राज्य शासनाने जेवढं त्यांना कर कमी करता येईल केंद्राचा तर ठीक आहे, राज्य शासनाने त्याचा कर जो आहे तो कमी करावा आणि त्याला GST आणावं पेट्रोलला. बुधवारी पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ लागू करण्यात आली. अगोदर 110 रुपये लिटर पेट्रोल होते, मात्र आता त्याचा दर 112 रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचलाय. तसेच डिझेलचे दर 2.5 रुपयांनी वाढलेत. या बातमीचा आढावा घेतलाय जागर जनस्थानचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. खरं तर दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत आहे, त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना झळ खिशाला पडतेच. मात्र आजचा भाव पेट्रोलचा 2 रुपयांनी वाढ झालेली, त्याचबरोबर डिझेलचा 2.5 रुपयांनी वाढ झालेली. खरं तर डिझेलचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो, तो ट्रान्सपोर्टमध्ये जास्त केला जातो. त्याचबरोबर शेतकऱ्यांवर ट्रॅक्टर वगैरे असो त्याच्यामध्ये देखील डिझेलचा वापर केला जातो. खरं तर याकडे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, कुठंतरी पेट्रोल किंवा डिझेल हे कमी करण्यासाठी कुठंतरी हा निर्णय घ्यावा, त्यामुळे कुठंतरी ग्राहकांच्या खिशाला दिवसेंदिवस हे झळ पडणार नाही. जागर जनसंघसाठी प्रकाश दुर्वे. नाशिकमध्ये उभारण्यात येणारा उड्डाण पूल खरंच गरजेचा आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. एकही झाड न तोडता उड्डाण पूल उभं राहणं शक्य नाही, त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा पर्यावरण प्रेमी आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नाशिक शहरातील उंटवाडी उड्डाण पुलाची रचना बदलण्याचे आदेश खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. या प्रकरणी उच्च न्यायालयात 2 याचिका प्रलंबित आहेत. तरीही साऱ्यांच्या हातावर तुरी देऊन महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने सिटी सेंटर ते त्रिमूर्ती चौक दरम्यान उड्डाण पुलाच्या कामासाठी सुधारित कार्यारंभ आदेश दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे 16 मार्च रोजी उद्यान विभागाच्या केवळ 4 ओळींचा अभिप्राय आल्यानंतर 17 मार्च रोजी घाईघाईत ही मान्यता देण्यात आली, त्यामुळे पर्यावरण प्रेमींची एक प्रकारे घोर फसवणूक झाली आहे. या उड्डाण पुलासाठी 580 झाडे तोडावी लागणार आहेत. त्यात 60 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली चिंच, नारळ, शेवगा, कडुनिंबाचे झाडेही आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा उड्डाण पुलाच्या प्रश्नावरून पर्यावरण प्रेमी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. ऐन रंगपंचमीच्या दिवशी सातपूर अंबड लिंक रोड चिंचोली फाटा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे. या पाईपलाईन मधून 1,00,000 लिटर पाणी वाया गेलंय. ऐन रंगपंचमीच्या दिवशी सातपूर अंबड लिंक रोड चिंचोली फाटा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली. या पाईपलाईन मधून 1,00,000 लिटर पाणी हे वाया गेले. त्यावेळी ते पाणी रस्त्यावर येत असल्याने मोटरसायकलवर ये जा करणारे लोक मात्र पाण्याच्या फवाऱ्याने ओले झाले. रंगपंचमीच्या दिवशी पाईपलाईन फुटल्याने शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात आलेल्या भीषण चक्रीवादळाचा हजारो लोकांना फटका बसलाय. या वादळाचे परिणाम पुढच्या 24 तासांपर्यंत जाणवू शकतात असा इशाराही तिथल्या आपत्कालीन विभागाने दिलाय. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात असलेल्या भीषण चक्रीवादळाचा हजारो लोकांना फटका बसलाय. या वादळाचे परिणाम पुढील 24 तासांपर्यंत जाणवू शकतात असा इशारा तेथील आपत्कालीन विभागाने दिलाय. टेक्सास मध्ये असलेल्या चक्रीवादळामुळे तब्बल 54,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय. हे 30 वर्षातील सर्वात भयंकर वादळ असल्याचंही सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य चळवळीत समाजातील अनेक घटकांनी आपल्या परीने योगदान दिलं. हाच स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आज 23 मार्च. आजच 1931 साली भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ब्रिटिशांनी फासावर लटकावले होते. भगतसिंग स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक होते. विद्यार्थी दशेतच त्यांनी देशाला वाहून घेण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं. आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची शपथ त्यांनी त्याच वेळी घेतली होती. यासाठी आधी हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट या संस्थेत ते सहभागी झाले होते. त्यानंतर 1925 साली संघटितरित्या कार्य करणारा सुखदेव, चंद्रशेखर आझाद, पटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास यांचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजीवन भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली. सायमन कमिशनचा निषेध करताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लाला लजपतराय यांच्या डोक्यात लाठी घातली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. तसंच ब्रिटिशांच्या दोन अन्यायकारी कायद्याच्या विरोधात बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकले. या आणि इतर आरोपांची शिक्षा म्हणून भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भगतसिंग अवघ्या 23व्या वर्षी देशासाठी फासावर गेले. त्यांच्या स्मृतीनिमित्त आज देशात शहीद दिन साजरा केला जातो. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है. ब्यूरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. या बातमी बरोबरच घेणार एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता: प्राणादय हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक. 422-0002, दूरध्वनी 02-53-2-31-50-52, गणेश 7218-65-600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकॅडमी.
तझे पकरियर एकेडमी वैशिष्ट्य हमसे हो खास भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंकामचे दारू बंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे अशी मारा आयुष्याचे सोनी करा अशी मारा आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंकामचे प्राणात हिलिंग ट्री हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मल्टीथेरपी सेंटर असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांगांसाठी तसंच सर्वांगीण आरोग्याकरता सुसज्ज थेरपी सेंटर आहे. येथे अॅनिमल असिस्टेड थेरपी फॉर चिल्ड्रन स्पेशल नीड्स आहे. श्रवण तपासणी व श्रवण यंत्र फिटिंग व स्पीच थेरपी, फिजिओ व ऑक्युपेशनल थेरपी, योगा व रिहॅबिलिटेशन, केसांसाठी व त्वचेच्या रोगांकरता होमिओपॅथिक उपचार, सर्वांसाठी नाडी परीक्षण व उपचार, मानसिक तणावासाठी अॅरोमाथेरपी, पंचकर्म सेंटर, सुसज्ज व सर्व सोयींनी उपयुक्त, सर्व रुग्णांकरता तपासणी व उपचारावर 20% सूट, अपॉइंटमेंट बेसिस ओनली. पत्ता: प्राणादे हिलिंग ट्री, फर्स्ट फ्लोर, आनंद कुंज अपार्टमेंट, अपोजिट शंकराचार्य न्यास, नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक. मोबाईल 8010179220. नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत. 26 मार्च पासून आयपीएलचा 15वा सीझन सुरू होतोय. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर होणार आहे. 26 मार्च पासून आयपीएलचा 15वा सीझन सुरू होतोय. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. असे म्हटले जाते की T20 क्रिकेट हे युवा खेळाडूंचा फॉर्मॅट आहे, परंतु अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरून दिसून येते की वयस्कर खेळाडू देखील जोरदारपणे क्रिकेटमध्ये जलवा दाखवण्याची क्षमता ठेवतात. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 40 वर्षांचा आहे, पण आजही त्याची गणना जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंमध्ये केली जाते. धोनीला घरी बनवलेले जेवण आवडते, तो चरबीयुक्त आहारांपासून दूर राहण्याला पसंती देतो. धोनी स्क्वॅट खेळून देखील स्वतःला फिट ठेवतो. ब्युरो रिपोर्ट, जागरजनस्थान न्यूज, मुंबई. रंगपंचमीच्या दिवशी गाढवावरून जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा सिन्नर तालुक्याच्या वडांगळी गावात अनेक वर्षांपासून चालत आली आहे. काय आहे या परंपरेमागचा हेतू पाहूयात. आपल्या देशात अनेक पद्धतीने सण समारंभ हे साजरे केले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठीही आपले सण समारंभ विशेष ठरत असतात, कारण प्रदेशानुसार आणि गावानुसार विविध पद्धतीने सण साजरे करण्याची पद्धत आहे.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावातही रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची पद्धत आहे. मात्र या गावाच्या रंगपंचमी साजरी करण्याच्या पद्धतीमुळे हे गाव प्रसिद्ध आहे. वडांगळी गावात रंगपंचमीच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा या वर्षीही राखली गेली आहे. गाढवावर बसवून सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मांडोळ्या, गळ्यात चपलांचा हार या प्रकारे सजवून संपूर्ण गावातून जावयाची मिरवणूक काढण्यात येते. गाढवावर बसवून मिरवणूक काढल्यानंतर खरा मानाचा कार्यक्रम होतो. गाढवावरून मिरवणूक काढल्यानंतर जावई बापूंना आंघोळ घालून नवीन कपडेही देण्यात येतात. चांगला पाऊस पडावा यासाठी ही परंपरा राखली गेली आहे. अशी आगळी वेगळी रंगपंचमी नक्कीच अख्ख्या महाराष्ट्रात साजरी होत नसेल. जागर जनस्थानसाठी वैष्णवी सांगळे, सिन्नर. पैसे, सोनं, गाडी किंवा किमती वस्तू चोरीने गेल्याच्या घटना आपण कायम बघत असतो, मात्र मनमाड शहरात चक्क मुतारी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या 14-15 मुतार्यांपैकी सोनार गल्लीत असलेली एक मुतारी रातोरात गायब करण्यात आली. कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सरकारी मालमत्तेची तोडफोड करण्यात आली असून पालिका प्रशासन करतय तरी काय असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे. आपल्या मनमाड शहरामध्ये पहिलेच मुतारीची कमतरता आहे. तर काल रात्री आपल्या सराफ बाजारातील मुतारी काही लोकांनी किंवा कोणी मिळून ती तोडून टाकली, तर आपल्या नगरपालिकेंनी लवकरात लवकर त्यांची त्यांच्यावर कारवाई करावी आणि लवकरात लवकर मुतारीची सोय करावी. जागर जनसंघसाठी अमीन शेख, मनमाड. मालेगाव मध्ये पूर्व वैमनस्यातून चक्क एका व्यक्तीचा हात तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगाव शहरातील पवारवाडी मेहवी नगर येथे पूर्व वैमनस्यातून दोन कुटुंबात बाचाबाची झाली. या भांडणांनी इतके टोक गाठले की भांडणातील एका व्यक्तीने समोरच्या व्यक्तीच्या मनगटावर चक्क शस्त्रास्त्राने वार करून त्याचा हात तोडलाय. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून मालेगाव पोलीस त्याचा शोध घेत आहे. या अघोरी हल्ल्याने पोलीस देखील चक्रावून गेलेत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव. उत्सव प्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या येवल्या शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. रंगांची उधळण करत येवलेकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. उत्सव प्रेमी म्हणून ओळख असणाऱ्या येवले शहरात रंगपंचमी ही उत्साहात साजरी झाली. रंगाची उधळण करत येवलेकरांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. शहराच्या विविध भागात लहान मुले, मुली, वृद्ध तसेच महिलांनी देखील रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेतला. शहरातील टिळक मैदान आणि दारुगुत्ता रोडवर होणारे रंगपंचमीचे पारंपरिक रंगाचे सामने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांपासून रद्द करण्यात आले होते. मात्र यंदा तरुणांनी रंगाच्या सामन्यांचा आनंद लुटला. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. या बातमीबरोबरच वेळ झाली इथे थांबण्याची. पाहत रहा जागर जनस्थान. स्वतः बरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.